कोल्हापूर घाटमाथा समृद्ध करणार सुहास बाबर। विकास कामांच्या जोरावर जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा अमोल बाबर। आटपाडीतल्या लोणारी समाज बांधवांचा शिवसेनेत प्रवेश। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। टेंभूचा 6वा टप्पा पूर्ण होण्यासाठी स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे खानापूर भागाचं चित्र पालटणार आहे। या भागातली माणसं जिद्दी आहेत, हा परिसर समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन खानापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी केलं। खानापूर जिल्हा परिषद गटाच्या गावभेटी दौऱ्याप्रसंगी बाबर बोलत होते। तर दुसरीकडे आटपाडी तालुक्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। यात असंख्य लोणारी समाज बांधवांचा समावेश आहे। यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आदर्श कामाच्या पद्धतीनुसारच आम्ही आज कार्यरत आहोत। याच कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे। त्यांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नसल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं।